जीर्ण झालेल्या इमारती डॉक्टरांची कमतरता अस्वच्छता आणि आरोग्य सेवेबाबतच्या तक्रारी महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयांचं काही वर्षांपूर्वीपर्यंतचं हे चित्र होतं पण अलीकडील काळात चकाचक सार्वजनिक रुग्णालय सुधारलेल्या सुविधा आणि आधुनिक उपचार पद्धती यामुळे सार्वजनिक आरोग्य सेवेचं चित्र बदललं आहे वारकऱ्यांसाठी सोयी सुविधा गोरगरीब जनतेला मोफत उपचार महिला आणि बालकांच्या आरोग्यासाठी अनेक योजना यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेने कात टाकलेली बघायला मिळते आता हे सगळं शक्य केलं आहे ते आरोग्यमंत्री म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर तानाजी सावंत यांनी सावंत यांच्या कल्पक योजनांच्या माध्यमातून गत अडीच वर्षांमध्ये आरोग्य सेवेत कसे बदल झाले कोणत्या योजना त्यांनी आणल्या आणि याचा ग्रामीण भागाला नेमका फायदा कसा झाला तेच या व्हिडिओच्या माध्यमात जाणून घेणार आहोत वारीतून लाखो भाविक वार हे लाडक्या विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला येतात या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणं हे सरकारनं कर्तव्य समजलं त्यासाठी आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हे महाआरोग्य शिबिर राबवण्यात आलं त्यात सव्वीस लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेची ही डॉक्टर तानाजी सावंत यांनी स्वीकारली होती त्यातून एक विक्रम रचला गेला आणि याची नोंद थेट इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये घेण्यात आली सलग दोन वर्ष हा विक्रम झालाय वारी दरम्यान चोवीस तास अँब्युलन्स सुविधा आणि पालखी मार्गावर पाच किलोमीटर आरोग्य सेवेसाठी पंढरपूर इथं एक हजार बेडचं चा रुग्णालय उभारण्याचा निर्णय आरोग्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी घेतला या रुग्णालयाचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होऊन याचं कामही सुरू झाले सामान्य रुग्णालय तीनशे खाटा महिला व शिशु रुग्णालय तीनशे खाटा ऑर्थोपेडिक व ट्रॉमा केअर रुग्णालय दीडशे खाटा सर्जरी रुग्णालय शंभर खाटा अतिदक्षता रुग्णालय शंभर खाटा आणि मनोरुग्णालय पन्नास खाटा असं भव्य दिव्य अत्याधुनिक रुग्णालय हे असणार आहे तर राज्यात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा उपक्रमही सुरू करण्यात आलाय याशिवाय धाराशिव शहरात वीस एकर जागेत सुसज्ज पाचशे खाटांचं जिल्हा रुग्णालय उभारण्यात येते तसंच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालं असून महाविद्यालयाच्या नवीन इमारतीसाठी पाचशे पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय आणि तीस एकर क्षेत्रात हे महाविद्यालय तयार होतय गोर गरीब जनतेला अत्याधुनिक उपचारावेळी आर्थिक चंचन भासू नये म्हणून महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून व्याप्ती वाढवण्यात आली आहे या योजनेतून आधी दीड लाखांपर्यंतचे उपचार केले जातात होते तेच आता पाच लाखांपर्यंत करण्यात आलेत त्यामुळे नागरिकांना मोठ्या खासगी रुग्णालयातही मोफत उपचार मिळत आहेत या योजनेतून तेराशेहून अधिक आजारांवर उपचार करण्यात येत आहेत विशेष म्हणजे आता ही योजना सर्व नागरिकांना लागू आहे ग्रामीण रुग्णालयात सुंदर माझा दवाखाना या उपक्रमाअंतर्गत राज्यभरात सार्वजनिक आरोग्य संस्थांची स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्यात आले माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियाना अंतर्गत चार कोटी एकोणचाळीस लाख महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे त्यात सत्तावीस लाख गरोदर मातांचा समावेश आहे जागरूक पालक सुदृढ बालक या अभियाना अंतर्गत शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील दोन कोटी बालकांची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात आली आहे त्यातून बालमृत्यू दर घटवण्यात आलाय जालना भिवंडी पुणे आणि नागपूर इथं मानसिक आरोग्य तसंच नवीन व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्यात आलं आहे ठाणे आणि कोल्हापुरातील उजगाव इथं अत्याधुनिक प्रादेशिक मनोरुग्णालय कॅन्सर आणि उपचार केंद्र सुरू करण्यात आले राज्यामध्ये चार ठिकाणी नवीन रेडिओथेरपी युनिटची स्थापना झाली आहे कर्करोगावरील उपचारांसाठी चौतीस जिल्ह्यांमध्ये केमोथेरपी डे केअर सेंटर सुरू करण्यात आलं आठ मोबाईल कॅन्सर डायग्नोस्टिकची सुविधा आणि प्रत्येक जिल्ह्यात हिमोफिलिया डे केअर सेंटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत राष्ट्रीय सिकल सेल मिशन अंतर्गत तीस लाखांपेक्षा जास्त नागरिकांची सिकल सेल तपासणी असे उपक्रम राबवण्यात आले आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सर्वसामान्य प्रश्न सोडवताना आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचाही विचार केला आहे आशा स्वयंसेविकांनी गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावताना अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख सानुग्रह अनुदान देण्यात आले तसंच आशा स्वयंसेविकांच्या मोबदल्यामध्ये सुद्धा भरघोस वाढ करण्यात आली आहे एकूणच तानाजी सावंत यांच्या या कारभारामुळे राज्यातील जनतेला चांगल्या आरोग्य सेवेचा फायदा होत आहे इतकं तर नक्की आहे आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी